मला वाटतंय की नुकतंच तुम्ही बऱ्याच नवीन गोष्टी घेऊन आला आहात त्यापैकी कोणत्याही एका सरावावर तुम्ही प्रकाश टाकाल का आम्ही तुम्हाला हे टप्प्या टप्प्यात प्रदान करू आता महामारी चालू असल्यामुळे पहिली काळजी म्हणजे रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवायची आज हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये अभ्यास केला गेलाय जो सांगतो की कशी ही सोपी प्रक्रिया जिला म्हणतात सिंहक्रिया तुमची प्रतिकारशक्ती आणि फुफ्फुसांची क्षमता सुद्धा वाढवते आणि निश्चितच शरीरात ज्या प्रकारे ऑक्सिजन प्रवाहित होतो त्यात बदल घडवते आणि शरीरातली तुमची ऑक्सिजन पातळी राखणं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे यासाठी तुम्ही सिंहक्रिया सुरू केली पाहिजे आणि आणखी एक प्रक्रिया जिला म्हणतात योग नमस्कार जी खूप खूप महत्वाची आहे तुमची मज्जासंस्था सक्रिय करण्यासाठी उत्साहाच्या एका विशिष्ट स्तरापर्यंत मज्जासंस्थेचा संस्थेचा उत्साह याचा अर्थ असा आहे की हे पहा मानवी अनुभव खूप समृद्ध आहे ह्युमन एक्सपिरियन्स इज फॉर मोर रिच पृथ्वीवर इतर प्राण्यांच्या अनुभवाच्या मानानं मुख्यत कारण आपली मज्जासंस्था संस्था जास्त विकसित आहे तर लोक त्यांची मज्जासंस्था संस्था उत्तेजित करण्याचा प्रयत्न करत आहेत एक तर कॉफी पिऊन किंवा कोकेन ओढून किंवा आणखी काही कारण त्यांना माहिती आहे की का मज्जात संस्थेला उत्तेजित केल्यानं उत्साहाचा अनुभव होतो इथं आम्ही तुम्हाला असं काहीतरी शिकू जे तुम्ही काही आठवड्यांसाठी केलं तर तुम्ही पाहाल की तुमची मज्जासंस्था स्वाभाविकपणे हो उत्तेजित असेल आणि तुमच्या संपूर्ण जीवनाचा अनुभव उत्साही असेल सध्या या कार्यक्रमासाठी आम्ही चार सोप्या सरावांवर लक्ष केंद्रित केले एक सराव मुख्यतः रोगप्रतिकार यंत्रणेत वाढ करण्याच्या उद्देशानं दुसरी प्रक्रिया मज्जासंस्थेत उत्साह निर्माण करण्याच्या उद्देशानं अजून एक सराव ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी शरीरातल्या रक्तप्रवाहातली आणि आणखीन एक सराव तुम्हाला मानसिक समभाव देण्यासाठी जेव्हा हो मी मनामध्ये समभाव म्हणतो तुम्ही हे समजावून घेतलं पाहिजे की मुख्यत लोक त्यांच्या बुद्धिमत्तेचा एकच पैलू वापरतात ज्याला म्हणतात बुद्धी हे पहा प्रचंड जटिल कार्य घडत आहे तुमच्या पेशींच्या स्तरावर प्रचंड रासायनिक कार्य घडत आहे प्रचंड संस्थेचं कार्य घडत आहे तुम्ही हे सगळं जागरूकपणे तुमच्या विचारांनी करताय का नाही तुमची बुद्धी हे करू शकत नाही बुद्धिमत्तेचा अजून एक आयाम आहे जो या शरीर यंत्रणेत सगळीकडे भरला आहे आणि जे करायची गरज आहे ते सगळं तो करतोय केवळ लहान गोष्टी तुम्ही हाताळल्या पाहिजेत बाकी सर्व तुमच्यासाठी नैसर्गिकरित्या होत आहेत जर तुम्ही बुद्धिमत्तेच्या या आयामाशी संपर्क साधला तर जीवन एक खेळ होईल संघर्ष नाही हे होण्यासाठी दोन समस्या आहेत एक मूलभूत समस्या म्हणजे तुमची शरीराशी जडलेली ओळख आणि दुसरी मूलभूत समस्या म्हणजे तुम्ही तुमच्या मनात स्वतःचं एक संपूर्ण जग निर्माण करता याचा अर्थ असा आहे की तुम्हाला हे शरीर आणि हे मन दिलं गेलं आहे जेणेकरून तुम्ही या जगात जगू शकाल अगदी सर्वोत्तम मार्गानं पण दुर्दैवानं तुम्ही या जगात जगतच नाही आहात तुम्ही स्वतःच एक संपूर्ण नवीन खासगी जग तयार करता आणि हे जग हे हो जे खराब होतं याचा अर्थ तुम्ही समजावून घेतलं पाहिजे ते फक्त एका स्वप्नासारखं आहे तुमच्या डोक्यात जे घडतंय ते तुमचं स्वप्न आहे जर तुम्ही तुमचं स्वप्न नीट हाताळू शकत नसाल तर तुम्ही ते जीवनास काय करणार आयुष्यात खूप सारे घटक आहेत तुमच्या स्वप्नात आहात फक्त तुम्हीच तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ते घडवू शकता तुमचे विचार तुमच्या भावना तुमच्या इच्छेनुसार घडल्या पाहिजेत यासाठी आमच्याकडे एक सोपी क्रिया आहे जिला म्हणतात ईशा क्रिया माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वाने किमान चाळीस ते साठ मिनिटांची गुंतवणूक करावी दररोज तुमच्या कल्याणासाठी तुमच्या शारीरिक आणि मानसिक कल्याणासाठी कारण याच्याशिवाय तुमचं काम तुमचं कुटुंब तुमचे पैसे तुमची कमाई या सर्व गोष्टींना काहीच अर्थ हो उरणार नाही काहीही नाही तर आम्ही तुम्हाला आवश्यक साधनं देऊ पण या साधनांची समस्या ही आहे <laughs> की ती केवळ जे त्यांचा वापर करतात त्यांच्यासाठीच ती काम करतात